केंद्र सरकारने संसदेत कृषी विधेयक संमत केल्यानंतरही राज्यात अंमलबजावणी करणार नसल्याने उरण भाजपा वतीने बुधवारी भाजप कार्यालयासमोर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करून सदर विधेयकाची अंमलबजावणी करीत नसल्याने राज्य सरकारच्या आदेशाची होळी करण्यात आली. केंद्र सरकारने शेतकऱ्याला योग्य भाव मिळावा, स्वतःचा शेतमाल कुठेही विकता यावा याकरिता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केलेलं केंद्र सरकारनं विधेयक राज्य सरकार लागू करत नाही. विधेयकाला लागू न करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकाराचा आम्ही निषेध करतो, असे आमदार महेश बालदी यांनी निषेध करताना आपले विचार मांडले. याप्रसंगी उरणचे आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरत, उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, महालन विभागीय अध्यक्ष महेश कडू, कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष जसीन गॅस, उरण तालुका सरचिटणीस दीपक भोईर, तालुका उपाध्यक्ष भूपेन घरत, तालुका चिटणीस समीर मडवी, तालुका चिटणीस मुकुंद गावण, प्रमोद म्हात्रे सर, प्रसाद पाटील, दिनेश तांडेल, नवीन सेवा सरपंच निशांत घरत, मिलिंद पाटील, गणेश घरत, सागर मोहिते, रोहित पाटील, नितीन पाटील, रोहित भोईर, हितेन शाह, रोहित पाटील, मनोहर सहतिया, ब्लेस कोळी व असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. कृषी विधेयकाला राज्य सरकार हे स्वीकारणार नाही आहे आणि शिवसेनेचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे आणि काँग्रेसच्या नादी लागून तेही या राज्यात त्या कृषी विधेयकाची अंमलबजावणी करणार नाहीत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा विरोधी असलेल्या या विचाराचा आणि केंद्र सरकारने शेतकऱ्याला योग्य भाव मिळावा, स्वतःचा शेतमाल कुठेही विकता यावा याच्याकरता केलेलं, शेतकऱ्यांच्या भलाकरता केलेलं असं हे विधेयक हे राज्य सरकार लागू करत नाही, त्याचा निषेध करण्याकरता आज उरण तालुका भारतीय जनता पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते हे या विधेयकाची अंमलबजावणी न करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.